बरेच दिवस झाले आपण पाहत होतो इकडे समर सुरू आहे, आणि समर सुरू असल्यामुळे शाळांना सुट्ट्या होत्या. पण आता समर संपला आहे, समर व्हेकेशन संपलं आहे, आणि आजपासून रेवा तन्वीची शाळा सुरू होणार आहे. स्वीडनमधल्या त्यांच्या शाळेचा आजचा पहिला दिवस आहे. आज शाळेमध्ये आई बाबा आणि मुलं सगळ्यांना बोलवलं आहे, त्यामुळे आज बाबांनी खास आमच्यासाठी सुट्टी पण काढली आहे. पाहूया त्यांची शाळा कशी आहे, त्यांना शाळेत गेल्यावर कसं वाटते. आमच्या घरापासून बस स्टॉपपर्यंतचा रस्ता मी बरेचदा तुम्हाला दाखवला आहे. ही शाळा तशी घरापासून 900 मीटर अंतरावर आहे, पण हा रूट वेगळा आहे, त्याच्यामुळे नवीन भाग आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्वीडिश शाळांचं वैशिष्ट्य म्हणजे 6 वर्षाचे होईपर्यंत अभ्यास नाही आहे, स्कूल बॅग नाही आहे, त्यामुळे मुलींचे हात धरून त्यांना बाबा आता शाळेच्या पहिल्या दिवशी घेऊन जात आहेत. विनलँड्स गॅतन 9K असं ह्या शाळेचं नाव आहे, आणि फोर्सकोला म्हणजे प्री स्कूल. इथे प्री स्कूलला फोर्सकोला असं म्हणतात स्वीडिश भाषेत. पहिल्या दिवशी आम्ही दोघंही पूर्ण वेळ मुलींच्या सोबतच होतो. दुसरा दिवस मुलींचा शाळेचा कसा होता हे मी तुम्हाला लगेच दाखवते. चलो, कुठे चालल्या तुम्ही? काय करायला? अजून अजून हो कोण आवडायचं? सुची मॅम ची आठवण येते. इथल्या कशा आहेत? इथल्या सुद्धा छान आहे, सुची मॅम सुद्धा छान आहे. बरं, आपण त्यांना सुची मॅमच म्हणत जाऊ. मग मी तुम्हाला शाळेत सोडल्यावर घरी जाऊ ना? गुड मॉर्निंग मॅम सुद्धा म्हणू शकत असते. हो, पण पहिले हे हे असं म्हणायचं. ठीक आहे. आणि वापस येताना काय म्हणायचं? गुड नाही नाही, बाय बाय कसं म्हणायचं स्वीडिश मध्ये? नाही, हाय गो. हा, व्हेरी गुड. आणि मग तुम्हाला एक दिवस इकडच्या या जंगलातही नेणार आहे बरं, शाळेतले सगळे दाखवायला. पण प्राणी दाखवायचे, वाघोबा एका पिंजऱ्यामध्ये दाखवायचा. हो, पण जंगलात कसा पिंजरा राहील रे बा? म्हणून मी माहिती आपण काळीमती पासून सावना पकायला. अच्छा, एक गाडी घेऊ आणि त्याच्यामध्ये बसू. बरं, पण वर्गात काळजी घ्याल ना एकमेकींची. हो, आणि सगळ्यांना खेळू द्यायचं, खेळणे एकटीने नाही खेळायचे. शाळा आहे ना ती आपल्या. अजून कोणत्या मॅम होत्या का दुसऱ्या? अजून अनुपमा मॅम. अनुपमा मॅम प्रिन्सिपल मॅम होत्या ना त्या. तू नाव मी ऐकत होती सकाळी. तू शाळेत ना ऐकत होती ना? हो, अनुपा मॅम. हे बघ, इथे किती मोठं ऍपलचं झाड आहे रे बा. आपल्या झाडापेक्षा मोठं आहे, आणि त्याला खूप छान छान आहे बघ पडलं आता एक धुबुक. नाही हो, आपण शाळा झाली की जाऊ ते ऍपल घ्यायला. चला, आता शाळा जवळ आली ना. आता दिसते का तनूला शाळा? बघ बरं तनू, हे पाही तन्वी. हो, शहाणे. दिसली का शाळा? हो, दिसली.
मुलींना शाळेत सोडून मी घरी गेली आणि मग 2.5 तासांनी त्यांना घ्यायला आली. त्यांचे सर मॅडम सगळे म्हटले की पहिला दिवस होता तुम्हाला सोडून, पण त्या एकदम छान राहिल्या, त्यामुळे एकदम हॅप्पी हॅप्पी आहे सगळे. कसा होता तनू आजचा शाळेचा दिवस? काय खाल्लं रेवा तू? मी काय खाल्लं रेवा तू? उद्या यायचं ना शाळेत? बर. तर रेवा तन्वीची शाळा सुरू झाली आहे आणि त्या एन्जॉय करत आहे. शाळा कशी आहे हे आतून मी नंतर नक्की दाखवेल तुम्हाला, पण मुली तर फार खुश झाल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण खुश आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.